दिलं ना हे आम्हाला चैतन्य येत. मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे साहेब. मी मोठ्या माणसा साहेब. सन्माननीय व्यासपीठ आणि हॉलमध्ये तुडुंब भरलेलं कार्यकर्ते बंधू भगिनींनो, श्रीनिवास पाटलांचं भाषण मी परवा ऐकलं मेळाव्यात आणि त्यांनी जो उल्लेख केला तो मुद्दाम मी दर करतो. त्यांनी सांगितलं, शरदा तू वेडा कुंभार असे घडवले की सगळे सोडून गेले. इतका मजेशीर कार्यक्रम बोलले. आदरणीय साहेब, मावळ तालुक्यात काम करत असताना 25 वर्षांनंतर भाजपचा उमेदवार पाडला मी आणि भाजपमधूनच आपल्याकडं आलेला सुनील शेळकेला निवडून आणलं 90,000 मतांनी. आता 90,000 मतांनी निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना ताकद द्यावी म्हणून उत्तम प्रकारे मी साहेबांना सांगितलं की आता 25 वर्ष काळजी नाही, या तरुण पोराला पण संधी द्या, ताकद द्या. ताकद आम्ही देत राहिलो, आमची ताकद घेत राहिला. आणि अजित दादा आणि बाकीची सर्व मंडळी जेव्हा शपथविधी झाला तेव्हा मी याला फोन केला सुनीलला की बाबा रे, आत्ता काही इलेक्शन नाही, तू लगेच निर्णय घेऊ नको, लगेच जाऊ नको, आपण बसू चर्चा करू. 85 झाली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मी एस काँग्रेसमध्ये बैलाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेला निवडून आलो होतो मोठ्या मतानी आणि आमची मेजॉरिटी झाली पवारसाहेबांची समाजवादी काँग्रेस. मी चांगलं काम करतो. रामकृष्ण मोरे खासदार होते. रामकृष्ण मोरेंनी सांगितलं की बापना साहेब, तुम्ही काँग्रेसमध्ये या, मी काँग्रेसचं तिकीट देतो. म्हटलं साहेबांना विचारावं. ते म्हटलं साहेबांना मी विचारतो, तुम्ही तुमची तयारी आहे का? म्हटलं साहेब परवानगी द्यायचं असेल तर माझी तयारी आहे. मग आम्ही पंचायत समितीच्या हॉलमध्ये सगळ्यांनी, मी वेगळे साहेब, आम्ही सर्वांनी मीटिंग केली. प्रमुख कार्यकर्ते सगळे बोलवले, सर्वांशी चर्चा केली आणि म्हणून काय करायचं या परिस्थितीत. आता 2 काँग्रेस जर राहिले तर भाजप निवडून येईल, आपल्याला भाजपला पाडायचंय, आपण सर्वजण काँग्रेसमध्ये जाऊ. साहेबांना सांगितलं, साहेबांची परवानगी घेतली. कार्यकर्ता कसा सांभाळावा हे साहेबांकडनं शिकावं. साहेबांनी रामकृष्णाला सांगितलं की मदनला काँग्रेसमध्ये त्याला तिकीट द्या, काँग्रेसमधनं तिकीट दिलं तर नाही तर त्याचं नुकसान कराल. रामकृष्ण मोरेंनी माझ्यासाठी तिकिटासाठी काय केलं आणि वसंतदादा पाटलांनी पार्लमेंटरी बोर्डात बॅरिस्टर गाडगेंना काय सुनवलं हे सगळा किस्सा मी सांगत नाही या ठिकाणी. पण कार्यकर्ता सांभाळायचा. त्यांनी रसिक दाढीवालला तिकीट दिलं शिरूरमधनं काँग्रेसनी आणि जेव्हा माझ्यापर्यंत वेळ आली मावळला मदन बाबना तेव्हा कोणतरी तिथं नेते पवारसाहेबांचे वसंतदादाचे विरोधक दिल्लीतही बसलेले असतात ना, ते म्हणाले एका जिल्ह्यात 2 मारवाडी कसे, आपण शिरूरमधनं मारवाडी दिला आहे, आता मावळमधनं मारवाडी कसा, 2 मारवाडी होतात. वसंतदादांनी त्यावेळेला सांगितलं वाक्य फार महत्त्वाचं आहे, असे कान उघडणी केली, तुम्ही कार्यकर्त्याला तिकीट देता का जातीला तिकीट देता? तो कार्यकर्ता आहे म्हणून त्याला तिकीट दिलं पाहिजे, उत्तम काम करतो. असं करून ते तिकीट आणलं. त्या तिथं हे सगळं करत असताना साहेबांनी मग आमच्याकडं विश्वनाथ बेगडे आणि ती पुलोद आघाडी होती त्यावेळेला आणि विश्वनाथ बेगडेंनी सभा साहेबांच्या नावाचे पोस्टर असे, आमचे नेते शरद पवार भाजपवाले आणि मोठ्यामोठ्याने त्यांनी जाहीर सभा लावली पवारसाहेबांची, जाहीर सभा या तारखेला त्या तारखेला 2 तारखा दिल्या साहेबांनी मावळकरचा. त्यांनी मोठे साहेबांचा फोटो आणि मोठे कटआउटून बिटाटून लागले सभा. साहेब जुन्नरला गेले, तिथून साहेब खेडला आले, तिथून साहेब साहेबांची चाकणची सभा गेली आणि साहेबांची त्यानंतर मावळात सभा होती. साहेब मावळात नाही आले, साहेब हडपसरला गेले.
हडपसरची सभा गेली. मावळातली मला अडचण आहे आता, काय वेळ नाही म्हणून मावळात नाही आले. दोन वेळा नाही, मदन बापना कार्यकर्ता त्याच्या विरुद्ध सभा घ्यायची नाही अशी त्यांची भावना. कार्यकर्ता हा सांभाळायचं काम, असे कार्यकर्ते सांभाळले. आणि मी त्यावेळेला साहेब मी पैलवान नाही, तरी पैलवान विश्वनाथ त्याला त्यावेळेला पाडला मी. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीला पुन्हा तिकीट दिलं. तिथं मग पैलवान विश्वनाथ बेगडे आणि पैलवान चंद्रकांत जातकर, दोन पैलवानांना पाडून मी आलो. म्हणजे मी किती मोठा पैलवान आहे. साहेबांचा आशीर्वाद हा म्हणजे फक्त सांगायचं कारण काय, साहेबांचा आशीर्वाद. साहेबांचा हात डोक्यावर असेल ना तर निवडून एक मारवाडी माणूस मावळ तालुक्यात कसा निवडून येतो. माझी दादा आमच्या तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांना सांगायचे, मारवाडीला नेता जा तुझा, मारवाडी कसं काय नेता. लोकांना भडकवायचं काम केलं. साहेबांना मी म्हणलं 2004 साली मला पुन्हा तिकीट दिलं, मला आता तिकीट नको. नाही नाही, तुला तूच उभं राहा, तूच निवडून येऊ शकशील. नको साहेब मला तिकीट, माझे घरचे लोक पण त्रास देतात, घरचे लोक पण अडचण करतात, पैसे खर्च करावे लागतात. नाही नाही, तूच उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेला 550,000 मतांनी फक्त पडलो मी. सगळ्यांनी ताकद लावून सुद्धा अजित पवारांनी माझ्या विरोधात काम केलं. मी त्याच्या तोंडावर सांगितलं अजितदादांच्या, हे बरोबर नाही, असं कसं करता, माऊली दाभाडेला तुम्ही ताकद देता, तो तुमच्या बरोबर नाही आहे. झालं, त्यावेळेस घडल्यानंतर मी दिल्लीला गेलो साहेबांकडं, साहेबांना भेटलो. म्हणजे साहेब आय एम व्हेरी सॉरी, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला पण मी त्याला पात्र ठरू शकलो नाही, मी निवडून येऊ शकलो नाही, सॉरी. तर साहेबांनी मला तिथं सांगितलं, एकच वाक्य सांगितलं, बस बस म्हणले. मदन मला माहिती आहे काय झालं ते, तुझ्या तालुक्यात काय घडलं ते मला माहिती आहे, म्हणजे जातीयवाद झाला हे साहेबांना माहीत होतं. ठीक आहे, मी कधी जात मानली नाही, मी सगळ्यांच्या बरोबर राहिलो. जातीपेक्षा एक प्रेमाचं नातं असतं. आज आता सहज साहेब येणार आहे सहज लोणावळ्याला, की कार्यकर्त्यांची एक बैठक मेळावा घ्यायचा. अरे लोणावळ्याला साहेब कुठं कसं लोक येणार का तिथं, लोणावळ्याची मंडळी लवकर येत नाही, कार्यक्रमाला जात नाही म्हणले येईल. साहेब येणार आहे म्हणल्यानंतर इथं खाली पण तेवढीच लोक आहेत, सडकेवर पण लोक आहेत, सगळीकडं लोक आहेत, सगळे गच्च भरले. साहेब तुम्ही ज्यांना ज्यांना जे जे दिलं ना, माझ्यासारखे सोडा, मला काही दिलं ते दिलं, मला तुम्ही मंत्रीसुद्धा केलं, मी राहिलो तुमच्या बरोबरच आहे. पण ज्यांना ज्यांना दिलं, सुनील तटकरे त्याच्या भावभावाचे भांडणं मिटवायला साहेब त्याच्या घरी गेले. सुनील तटकरे स्वतः आमदार, त्याची मुलगी आमदार, सुनील तटकरे स्वतः खासदार, त्याची मुलगी आमदार, त्याचा भाऊ आमदार, बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय बोंबलायचं, काय करायचं, फक्त सतरंजा टाकायच्या. मुलगा पण आमदार, हा पुतणे आमदार, सगळी पद सगळी बेबू सगळी पद कुठं सांगत होते एवढ्यात. मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे. तो सुनील तटकरे ज्याच्यासाठी जयंत पाटील, जयंत पाटील म्हणजे जयंत पाटील कुठले शेकापचे रायगडचे, त्यांचा त्यांचा उभा संघर्ष. त्यावेळेला साहेबांनी त्या जयंत पाटीलला सांगितलं, नाही हा माझा तरुण पोरगा, याला आपण ताकद द्यायची, तू आम्हाला काय बोलायचं नाही, आडवं यायचं नाही. म्हणजे त्याच्यासाठी साहेबांनी सगळ्यांशी संघर्ष घेतला, त्याच्या घरातल्या लोकांशी संघर्ष घेतला, जाऊन घरात जाऊन त्याच्या गावी जाऊन मिटवलं. तो सुनील तटकरे, मला एक दिवस त्याचा फोन आला, तो अध्यक्ष असताना राष्ट्रवादीचा, बापना साहेब तुम्हाला फोन. म्हणलं काय सुनील फोन केला, माझी आठवण कशी झाली. नाही तुम्ही मी पक्ष सोडणार आहे असं आम्हाला कळलं, कृपा करून पक्ष सोडू नका, साहेबांचा संदेश आहे तुम्हाला. मी म्हटलं तू मला फोन करून सांगतो हे, अरे साहेब आमचे दैवत आहे. बस बस काय आता बोलायचं नाही मला, साहेब आमचे दैवत आहे मी त्याला सांगितलं. आणि आता सुनील काय म्हणतो, साहेब हुकुमशाही वागली, साहेब हुकुमशाहीने वागले. म्हणजे धन्य आहे मला त्याच्या, तो दिसेल तिथं मी जाऊन पाया पडणार, बाबा तुझे पाय दे मला, मला तुझ्या पायावर डोकं ठेवायचं, इतकी इतकी पद्धत, अशी वागण्याची पद्धत, अशा पद्धतीने वागाल. छगन भुजबळ साहेबांच्या विरोधात मला बोलायचं नाही,
छगन भुजबळ साहेबांवर मी फार प्रेम करत होतो, पण छगन भुजबळ साहेब गेले सोडून अजितदादाच्या मागे आणि त्यांनी पहिलं भाषण केलं, त्या भाषणात सांगितलं शरद पवार आमचे विठ्ठल आहेत, पण से बडवे सगळे होते ना ते आम्हाला त्यांचं दर्शन घेऊन देत तू। बडवे कोण? मी विचारात पडलो की बडवे कोण होते? आम्ही जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा हेच बडवे उभे सगळे, आम्हाला साहेबांचं दर्शनच होत नव्हतं। छगन भुजबळ, अजित दादा, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ सगळे तिथं उभेच साहेबांच्या समोर। बरं, आम्हाला थांबा, आमची जर महत्वाची चर्चा चालली, काय तुम्ही महत्वाची चर्चा साहेबांशी करत होता आणि काय महत्वाचा सल्ला तुम्हाला साहेब देत होते हे एकदा आम्हाला कळलं पाहिजे ना कार्यकर्त्यांना। तुम्ही आणि वर जाऊन तुम्ही बाहेर जाऊन सांगता की तुम्ही बडवे उभे सगळे, म्हणजे बडवे आम्ही कधी आम्ही साहेबांवर पोचतच नव्हतो ना, आम्ही साहेबांवर जातच नव्हतो ना। हा प्रफुल्ल पटेल, प्रफुल्ल पटेलला मी तर खरभरीत पत्र लिहिलं, काय केलं? मी साहेबांना सांगितलं होतं नका करू खासदार याला, 10 वर्ष केंद्रात मंत्री करून एक आमदार राष्ट्रवादीचा विदर्भात निवडून आणत नाही, काय ताकद तुम्हाला दिली? काय द्यायचं राहिलं? तुम्हाला खासदारकीचं उमेदवारी दिली, 2.5 लाख मतांनी तुमच्या मतदारसंघात तुम्ही पडता। साहेबांच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तो उशिरा येणार, टायमावर नाही, घड्याळचं चिन्ह जरी साहेबांनी घेतलंय तरी तो टायमावर येणार नाही, आला की साहेबांच्या शेजारी बसणार, 10-15 मिनिटं झाली की त्याचं नाव पुकारणार, तो भाषण करणार, भाषण करून पुन्हा साहेबांशी काहीतरी बोलणार आणि सभा कार्यक्रम चालू असताना निघून जाणार, ही त्याची पद्धत। प्रफुल्ल पटेल, प्रफुल्ल पटेलला म्हणलं तुझ्या मुंबईच्या मिळकती मोकळ्या झाल्या का सगळ्या, ईडीनी जप्त केलेल्या त्याच्या मुंबईच्या मिळकतीत ईडीचं ऑफिस आहे आता। अशा पद्धतीने ही मंडळी वागली, किती स्वार्थ करावा, किती स्वार्थ साधावा, काय घेऊन जाणार वरती? सुप्रिया असे म्हणले की खुले खाली हात आहे, खाली हात जायंगे, कशासाठी हा लोभ तुम्हाला? पण साहेब मला काहीतरी गडबड दिसते याच्यात, काहीतरी गडबड दिसते। छगन भुजबळ तो जेलमधनं बाहेर आले आणि अजित दादा हे सगळे बसायचे, आणि जेलमध्ये काय काय त्रास होतो हे त्यांनी सांगितलेलं असं बहुतेक, म्हणून सगळ्यांनी गडबड केली। 8 दिवस आधी आमचे नरेंद्र मोदी म्हणाले, माननीय पंतप्रधान, ग्वाल्हेरच्या सभेत, NCP म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी, बँक घोटाला, भूस्खलन घोटाला, जमीन घोटाला, हे सब 70,000 करोड का घोटाला आहे, ये मोदी की गारंटी है, छातीवर हात मारून सबको जेल में भेजेंगे। 8 दिवसापूर्वी भाषण केलं आणि मोदी की गॅरंटी काय, तर 8व्या दिवशी लाईनीन शपथ विधी। आणि माझा मित्र आहे भाजपचा आमदार किसन कोथोरे मुरबाडचा, त्याला मी फोन केला वाढदिवसाचा अभिनंदनाचा, तर म्हणलं मुरबाड सब किसन 50,000 निवडून येतो, तुला मंत्री करत नाही? त्यांनी साहेब काय शिव्या दिल्या असतील भाजपच्या येत नाही, त्यांना नाव सांगत नाही, हर्ष तो म्हणला काय करणार, 105 आमदार आहेत आणि हे 9 लोक शपथ घ्यायला गेले ना, तो किरीट सोमय्या घरातनं बाहेर ना कुलूप लावून टाकलं, त्यांनी घरातच बसलो होतो किरीट सोमय्या, सुनील तटकरे आणि अजितदादा शपथ घेत आहेत। आता हे असं घडत असेल तर कसं होणार? नरेंद्र मोदींची गॅरंटी आता सुद्धा TV सारख्या जाहिरात आहे, गॅरंटी नरेंद्र मोदींची गॅरंटी, कशाची गॅरंटी? ते म्हण आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार नाही महबूब, तू आता भाषणात लक्षात ठेव, आपकी बार भाजप तडी पार, ही ध्यानात ठेवा, आपकी बार भाजप तडी पार, आणि तुम्ही लिहून ठेवा हे तडी पारच होणार आहे। ज्या पद्धतीने वागले, ज्या पद्धतीने वागतात आणि ज्या पद्धतीने राजकारण करतात, घाणेरडी प्रवृत्ती। आमचा आमदार साहेबांना सांगितलं, मी फक्त एवढंच म्हणलं त्याला की आपण विचार करू, नंतर जो गेला गेल्यानंतर मी सच कुठेतरी भाषणात
ते बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली आहे, बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती. बीजेपीच्या मेळाव्यात बोललो मी बाळा बेगडेच्या सत्कारात, आमदार दम देतो मला बापना साहेबांकडे पाहून घेईल. अरे मी काय म्हणलो, आमदाराच्या विरुद्ध बोलू नये, अजित दादाच्या विरुद्ध. आमच्या नेत्या अजित दादा तुमचा नेता कधी पोचू? आमचा तर तो लंगुटी लावत होता, नागवा फिरत होता, तेव्हापासून मी पाहतोय आम्ही त्याला. तुमचा नेता कसं काय झाला? पण कसा माज येतो, कशी मगरुरी येते, त्याच्यातला प्रकार आहे. आम्ही दुर्लक्ष करतो, मी बोलत नाही. हे आज बोललो साहेबांच्याकडं आणि मेळाव्यात बोललो, मी बोलत नाही, बाहेर काही सांगत नाही. साहेब आपण आला, एक चैतन्य आलं तालुक्यात ना, आता सुरुवात झाली ही. लोणाळ्याला नारळ फुटला, आणि लोणाळ्याला फुटलेला नारळ यश देऊन जातो. माझा अनुभव तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी पाहिलं ना, आम्हाला चैतन्य येतं. मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे साहेब. मी मोठ्या माणसा एकदा आम्ही म्हणलं, मोठ्या माणसाचं ऐकत चला. तुम्ही ऐकलं नाही, प्रभूला दिलं ना, देऊ नका, ऐकलं नाही, असू द्या. सच गमतीचा भाग आहे, सोडून देऊ आपण. पण साहेब, कॉलेजपासून आपण त्या वैशालीच्या कट्ट्यावर बसायचो, उडपीच्या मद्रास कॅफेच्या तिथं बसायचो कट्ट्यावर. ठीक आहे, आता तो विषय नाही. मग तुमचा एक तुम्हाला सांगतो, मला फार आनंद आहे, फार आनंद म्हणजे अभिमान आहे. सुप्रियाचा एकुलती एक कन्या पहिल्यांदा राजकारणात राज्यसभेवर पाठवलं. साहेबांनी टिंगल मस्करी आम्ही करत होतो, तुला काय तिथं राज्यसभेत पवारांची लेख, पवारांची लेख. 4 वेळा संसद रत्न, 2 वेळा संसद रत्न पुरस्कार आणि 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार. काय पवाराची लेख म्हणून दिले का? काय तिथे भाषणं ऐका ना, युट्यूबवर भाषणं आतात. सुप्रियाची भाषणं लोकसभेतली ऐका, आणि बाहेर ती आता प्रचाराच्या सभेला फिरते तिथलची ऐका. हसत हसत बोलते पण अशी चिरून टाकते. मखमली सुरुनी, मखमली सुरुनी कापते ती. तिचं कौतुक करावं तेवढं थोडं, मला तर फार अभिमान आहे तिचं. तसाच रोहित आहे आमचा, रोहित दादा अतिशय चांगलं बोलतो. ही पोरं उत्तम काम करणारी आहे, तरुण पोरं उत्तम काम करणारी, तरुण पोरांची ही फळी आहे. मला असं वाटलं महबूब शेखला आणि नैनंदिनी मुंडेला आणि मिटकरीलाच भाषण करता येतं का? त्यांच्यापेक्षा प्रभावी भाषण आमचा महबूब शेख करतो. उत्तम उत्तम फळी उभी राहिली साहेब. तुमचं हे सगळं तुमचं देणं आहे, सगळं तुमच्यामुळं. ही सगळी पुण्य ही तुमची आहे साहेब, आणि तुमच्या पुण्यावर आमचं सगळं चाललेलं आहे. ही सगळी तरुण पिढी तयार झाली ना, ही सगळी तुमच्या पुण्यावर, आणि ह्या पुढच्या काळात फार जोमाने चालेल. आमचा सर्व तालुका 70% तालुका 80% तालुका तुमच्या मागे उभा राहील एवढं सांगतो. तुमचं तुम्हाला दीर्घायुष्य, निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि आमची प्रार्थना करतो. धन्यवाद.